नमस्कार मंडळी सर्वांना, श्री कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांचे लाडके कृष्ण कन्हैया यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आज आपण बनवणार आहोत मथुऱ्याचे सर्वोत्तम आणि सर्वात जगात प्रसिद्ध असणारे मथुऱ्याचे पेढे. आज आपण घरीच बनवणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे, सोपी रेसिपी आहे आणि अगदी कमी साहित्यात बनणारे आहे. तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया. पेढे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे सर्वात आधी 1 कप दूध पावडर. इथे एक मी पॅन ठेवलेली आहे, गॅसची फ्लेम स्लो आहे आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 चम्मच साजूक तूप. तूप विरघळले गेले की त्यामध्ये आपल्याला 1 कप दूध पावडर घ्यायची आहे. दूध पावडर तुम्ही कुठल्याही कोणत्याही कंपनीची घेऊ शकतात. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला दुधाची पावडर व्यवस्थित चम्मचच्या साह्याने किंवा स्पॅच्युलाच्या साह्याने परतवत राहायचं आहे, चाळत राहायचं आहे, डायरेक्टली सोडून द्यायचं नाही आहे. नाहीतर दूध पावडर ही खाली भांड्याला चिटकेल आणि दूध पावडरला गठोळ्या येतील. आता अशा प्रकारे आपल्या 2 ते 3 मिनटासाठी डायरेक्टली लो फ्लेमवरती आपल्याला दूध पावडर अशा प्रकारे चाळत राहायचं आहे. आणि बघू शकता तुम्ही 3 स्टेजपर्यंत लगे दूध पावडरचा कलर चेंज होतो आणि गोल्डन कलर येईपर्यंत आपला दूध पावडर परतवत राहायचा आहे. तुम्ही बघू शकतात काही वेळानंतरच आपल्या दुधाच्या पावडरचा जो कलर होता तो चेंज झालेला आहे. अजून आपल्याला काही वेळ दूध पावडर स्पॅच्युलाच्या साह्याने चाळत राहायचं आहे आणि 1 चम्मच तूप टाकायचं आहे. तूप टाकल्यानंतर परत आपल्याला चम्मचच्या साह्याने दूध पावडर चाळत राहायचे आहे आणि मस्त असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला दूध पावडर चाळत राहायचे आहे. घाई करायची नाही आहे. तुम्ही बघू शकतात कलर लगे चेंज होतो आणि 3 स्टेजपर्यंत आपला दूध पावडर व्यवस्थित चाळत राहायचे आहे. बघा दूध पावडरचा कलर पांढरा होता आणि आता मस्त असा गोल्डन कलर झाला आहे. आता ह्याच स्टेजवर आपल्याला 1/2 कप दूध टाकायचं आहे. दूध आपल्याला नॉर्मल टेम्परेचरचं घ्यायचं आहे, खूप गरम किंवा खूपच गार घ्यायचं नाही आहे. दूध टाकलं गेलं की लगेचच आपल्या चम्मचच्या साह्याने हे दूध पावडर आणि दूध एकत्र पटकन चाळायचं आहे आणि काही वेळानंतरच या दूध पावडरला व्यवस्थित टेक्स्चर येतं. मस्त असा डोच्या रूपात एक डो फॉर्म होतो आणि तुम्ही बघू शकतात हा जो डो आहे ना हा आपल्या 2 ते 3 मिनटासाठी लो फ्लेमवरती व्यवस्थित परतू द्यायचा आहे. मस्त असा चम्मचच्या साह्याने चाळत राहायचा आहे. आता व्यवस्थित डो रेडी झाला पॅनला, आता चिपकत नाही आहे म्हणजे डो व्यवस्थित रेडी झालेला आहे. आता लगेच एका बाउलमध्ये आपण हा पूर्ण डो बाजूला काढून घेणार आहोत आणि थोडं कोमट गार होऊ देणार आहोत. आता ह्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे फ्लेवरसाठी विलायची पूड. तुम्हाला जर विलायची पूड फ्लेवर आवडत नसेल तर तुम्ही दुसराही फ्लेवर ह्यामध्ये टाकू शकतात, पण पेढ्यामध्ये विलायचीचा फ्लेवर खूप छान लागतो. आता मिश्रण मस्त आपल्याला कोमट होऊ द्यायचं आहे. हाताला त्याचा गरमपणा सहन होईल एवढं आपला कोमट होऊ द्यायचं आहे आणि तेवढं कोमट झालं की यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे. साखर घरीच तळून घेतलेली आहे आणि ह्यामध्ये आपण 1/2 कप पिठी साखर ॲड करायची आहे. तुम्हाला जर जास्त गोड पेढे आवडत असेल तर साखरचे प्रमाण जास्त वाढवा आणि जर मीडियम साईज किंवा मीडियम स्वीटनेस आवडत असेल तर हे अगदी परफेक्ट माप आहे. आणि यापेक्षाही तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर साखरेचं पिठी साखरेचं प्रमाण तुम्ही कमी करू शकतात. आता पिठी साखर आपल्या व्यवस्थित हाताच्या साह्याने या मिश्रणामध्ये मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे. मिक्स व्यवस्थित झाले की ते डोमध्ये फॉर्म होतं. आता आपल्याला छोटे छोटे गोळे घ्यायचे आहे आणि पेढ्याच्या आकारानुसार आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहे. पेढ्याला व्यवस्थित परफेक्ट शेप नसतो म्हणून तुम्ही कोणत्याही प्रकारचा शेप इथे देऊ शकतात किंवा कुकी कटरनेसुद्धा आपण वेगवेगळा शेप देऊ शकतात. आता बघा अशा प्रकारे आपण शेप देणार आहोत आणि एक बाजूला अशा प्रकारे चपटे करायचे आहे आणि व्यवस्थित शेप दिला गेला की एक पोळपाट घ्यायचा आहे आणि ह्या पोळपाटावर आपल्याला हा जो पेढा आहे हा थोडासा आपटून घ्यायचा आहे जेणेकरून आजूबाजूने व्यवस्थित त्याला शेप येईल पेढ्याच्या रूपामध्ये, म्हणजे तो पेढा दिसेल. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपला अगदी अलगद हाताने आपला हा पेढा आपटून घ्यायचा आहे आणि बघा तुम्ही बघू शकता लगेचच मस्त असा आकार आलेला आहे. आता हा जो पेढा आहे ना हा आपण एका डिशमध्ये पिठी साखर घेऊन त्यावर पेढा ठेवणार आहोत आणि पेढ्याला मस्त अशी पिठी साखर कोट करून घेणार आहोत. जसा बाजारामध्ये मथुऱ्याच्या पेढ्याला जसा लुक असतो ना तसा छान लुक येतो, अगदी छान आणि परफेक्ट असा लुकसुद्धा आला आहे, शेप आलेला आहे आणि दिसायलाही खूप छान आहे. तसंच टेस्टसुद्धा खूप गजब आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, अगदी सोपी रेसिपी आहे. आणि बघा मस्त असा मथुऱ्याचा पेढा आपला रेडी झाला आहे.
अशा प्रकारे पेढे बनवून आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने श्रीकृष्णांना प्रसाद देऊ शकतो, घरातील सर्वांनाही प्रसाद देऊ शकतो. अगदी सोपी रेसिपी आहे. हा प्रसाद आपण गणपती बाप्पा आता येणार आहेत त्यांनासुद्धा प्रसाद देऊ शकतो. अगदी सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडेल. अगदी कमी वेळात बनणारी आहे, कमी साहित्यात बनणारी आहे आणि खूपच सोपी आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आता आपण पेढा तोडूनसुद्धा बघतो आहे. अगदी मस्त परफेक्ट रेडी झाला आहे आणि बघा मस्त असा दाणेदारसुद्धा रेडी झाला आहे. याचे टेस्टसुद्धा खूप छान आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्कीच लाईक करा. आपल्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला सपोर्ट करा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा आणि हेल्दी रहा.